तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते पहा या ठिकाणी आपल्याला एक आदिवासी जमात विचारली आहे मुंडा प्रश्नाचं जर उत्तर आलं तर तीन ते पाच सेकंदमध्ये आपण कॉमेंट करून उत्तर देऊ शकता आणि मुंडा ही जी आदिवासी जमात आहे ही पर्याय क्रमांक दोन झारखंड या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते म्हणजे जास्त प्रमाणात आढळते पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोन आहे कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी किंवा जी ठेवण किंवा ती एक रचना असते काय जातं पहा प्रश्न 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 आहे आहे मराठी व्याकरणावरील परत एक वेळा कर्त्याची किंवा कर्माची कोणासोबत आहे क्रियापदाची जी काही जुळणी असते किंवा त्याची जी ठेवण्याची पद्धत असते किंवा एक रचना असते तर त्याला काय म्हटलं जातं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर त्याला प्रयोग असं म्हटलं जातं पर्याय चार आपलं उत्तर होईल कारण ही प्रयोगाची व्याख्या आहे मित्रांनो प्रत्येक जर आपल्याला इम्पॉर्टंट वाटत असेल तर आपण ही नोट्स याच्या बनवू शकता व्हिडिओ पॉज करून आपण प्रत्येक प्रश्न लिहून सुद्धा घेऊ शकता किंवा पीडीएफ जर पाहिजे असेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक तीन आहे देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे पहा या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारले जातात दोन प्रश्न असे विचारतात देशामध्ये सर्वात कमी साक्षरतेचं प्रमाण आणि देशामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण तर या ठिकाणी आपल्याला विचारले की कमी तर कमी आहे पहा सर्वात बिहारमध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी आहे आणि प्रश्न विचारला सर्वाधिक साक्षरतेचा राज्य कोणतं तर केरळ हे राज्य सर्वाधिक आहे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे मारिया रेषा आणि दिमित्री मोराटो यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर शांततेसाठी त्यांना देण्यात आलेला आहे पहा नोबेल कोणाला मारिया रेषा किंवा रोषा आपल्याला या ठिकाणी येऊ शकतं आणि दिमित्री मुराटो पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्र राज्यातील डॅश हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा एक प्रकार आहे प्रश्न हा महत्वाचा आहे पहा महाराष्ट्रातील कोणता ज्वालामुखीय अग्निजन्य खडक आहे किंवा त्याचा एक प्रकार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन जो बेसॉल्ट खडक आहे हा राज्यामध्ये आपल्या आढळतो आणि तो जो आहे हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा एक प्रकार आहे पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न सहावा आहे भामरागड येथील नदी संगमामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही पहा भामरागड या ठिकाणी जो नदीचा संगम होतो तर त्या ठिकाणी कोणती अशी नदी आहे की ती संगमामध्ये येत नाही आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर प्राणहिता नदी जी आहे ही भामरागडच्या नदी संगमामध्ये येत नाही यामध्ये पर्लकोटा इंद्रावती आणि पामुल गौतमी ह्या ज्या तीन नद्या आहेत या तीन नद्यांचा संगम होतो पहा भामरागड या ठिकाणी प्राणहिता येत नाही पर्याय चार आपलं उत्तर होईल पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे ग्रामसभा आयोजित करण्याचं कार्य खालीलपैकी कोणाकडे असतं पहा जी गावातील सभा आहे तिला आपण ग्रामसभा म्हणतो तिला आयोजित करण्याचं म्हणजे त्यांना सभा घेण्याचं काम जे आहे हे कोणाचं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन जो ग्रामपंचायत सचिव जो असतो त्याचं काम असतं पहा ग्रामसभेचं आयोजन करणं पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न आठवा आहे ब्लू ओरिजिन या यात्रा कंपनीचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो आपल्याला प्रत्येक वेळा प्रश्न हा विचारला जातो संस्थापक आणि एखादी कंपनी दिलेली असती तर त्या ठिकाणी आपल्याला विचार करून घ्यायचा की ब्लू ओरिजिन ही जी कंपनी आहे तर ही एक ट्रॅव्हल कंपनी आहे जी की स्पेससाठी काम करते आणि ही जी आहे ब्लू ओरिजिन याचे संस्थापक आहेत पहा जेफ बेझॉस लक्षात ठेवा जेफ बेझॉसवर अजून एक प्रश्न विचारला जातो ॲमेझॉनचे संस्थापक सुद्धा जेफ बेझॉस आहेत या ठिकाणी जे आर डी टाटा आणि रतन टाटा हे टाटा ग्रुपचे आहेत लक्षात ठेवा टाटा ग्रुपचे आहेत जे आर डी आणि रतन टाटा या ठिकाणी मस्क जर विचारण्यात आला प्रश्न तर या ठिकाणी पहा टेस्ला टेस्टला अजून अजून स्पेसएक्स लक्षात ठेवा स्पेस एक्स आणि एक दुसरी एक अजून एक कंपनी आहे पहा सोलार लिंक यावरती आपल्याला विचारलं जातं इलॉनमस अजून जर नवीन प्रश्न आला तर ट्विटरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो इलॉनमसच्या संबंधीमध्ये आहे आणि ब्लू ओरिजिनचे कोण आहेत संस्थापक जे बेजॉस ऑप्शन क्रमांक चार प्रश्न नववा आहे भावार्थ रामायण हा ग्रंथ जो आहे हा खालीलपैकी कोणाचा आहे लक्षात ठेवा भावार्थ रामायण या नावाचा एक ग्रंथ आहे तो कोणी लिहिला आहे किंवा कोणाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर संत एकनाथ प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा आहे तीन वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि हे जे प्रश्न संच आहे आपण हा दोन हजार एकोणवीसवर वर आधारित घेत आहोत आणि हा प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे पहा आपल्याला नागपूर पोलीस भरतीसाठी तर भावार्थ रामायण संत एकनाथांचा आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न दहावा आहे खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही पहा अरबी भाषेतील कोणता शब्द नाही असा प्रश्न विचारला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर शिपाई हा जो शब्द आहे हा अरबी भाषेमध्ये येत नाही यामध्ये साहेब वकील कायदा हे तीनही जे शब्द आहेत हे कोणते आहेत पहा अरबी भाषेतील शब्द आहेत पर्याय चार वकील हा शिपाई हा शब्द येत नाही प्रश्न अकरा आहे भारत सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या कोणाची नुकतीच पदविमुक्ती झाली आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे भारत सरकारने जे मुख्य आर्थिक सल्लागार होते तर ती कोण होते लक्षात ठेवायचे आणि त्यांना पदावरून हटवण्यात आलेलं आहे म्हणजेच कमी करण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न मित्रांनो दोन हजार एकोणवीसचा आहे पहा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आहे यावर आपल्याला करंट अफेअर्सचा दुसरा काहीही प्रश्न येऊ शकतो पण हा जो प्रश्न आलेला होता त्या प्रश्नाचं उत्तर होतं तर के सुब्रमण्यम पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न बारा आहे एअर इंडिया कंपनीने पहिली विमानसेवा जी की टपाल विमानसेवा होती ती कोठून कोठे सुरू केली होती कोणती कंपनी आहे पहा एअर इंडिया या कंपनीने आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन कराची ते मुंबई लक्षात ठेवा कराची ते मुंबई या ठिकाणी एअर इंडिया कंपनीने पहिली विमानसेवा जी आहे ही टपाल जी आहे ती सुरू केली होती कराची ते मुंबई ठिकाणादरम्यान पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न तेरा आहे शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे पहा शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन लोकलेखा समिती जी आहे लक्षात ठेवा लोकलेखा समितीचं काम काय आहे तर शासनाने जेवढा काही खर्च केला आहे त्या खर्चाची हिशोब तपासणी ठेवणं पर्याय दोन आपलं उत्तर आहे लोकलेखा समिती प्रश्न चौदा आहे वानर या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही पहा प्रश्न महत्वाचा आहे तर ऑप्शनमध्ये चार जे ऑप्शन आहेत त्यापैकी तीन शब्द जे आहेत वानर या शब्दाला समान असणारे शब्द आहेत एक कोणता आहे तो विरुद्ध म्हणजे वेगळा तो ओळखायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर केसरी लक्षात ठेवा कपी शाखामृग आणि मरकट हे तीनही जे शब्द आहेत हे वानर या शब्दाला समानार्थी आहेत आणि केसरी हा जो शब्द आहे लक्षात ठेवा केसरी हा शब्द सिंहासाठी वापरला जातो सिंहाला समानार्थी शब्द आहे केसरी अजून एक आहे पहा त्यांना वनराज किंवा जंगलाचा राजा म्हणून सिंहाला ओळखलं जातं त्यालाच केसरी म्हणतात आणि कपी म्हणजे वानर शाखामृग म्हणजे वानर मरकट म्हणजे सुद्धा वानर आणि या प्रश्नाचं उत्तर होईल केसरी पर्याय दोन प्रश्न पंधरा आहे सॅल ब्युटॅमोल हे औषध कोणता आजार बरा करण्यासाठी वापरले जाते या ठिकाणी औषध एक दिला आहे सॅल ब्युटॅमोल आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर जो दमा असतो पहा दमा या आजारावरती सॅल ब्युट्या हे जे औषध आहे हे वापरलं जातं जेणेकरून तो आजार बरा होतो पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न सोळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन दोन हजार साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते पहा एक या ठिकाणी दोन हजार साली एक चित्रपट रिलीज झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तो जो आहे त्या चित्रपटाचे डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शक कोण होते या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर जब्बार पटेल हे जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाचे जे की जो चित्रपट दोन हजार या वर्षी रिलीज झाला होता त्याचे दिग्दर्शक होते जब्बार पटेल पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न सतरा आहे रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट हे कोण ठरवत असतो पहा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ठरवण्याचा अधिकार जो आहे हा कोणाकडे असतो आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर आर बी आय पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ठरवण्याचा अधिकार असतो पर्याय तीन आपले योग्य उत्तर होईल प्रश्न अठरा आहे चौदावे रत्न दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे पहा चौदावे रत्न दाखवणे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर चांगला मार देणे त्याला म्हणतो पहा चौदावे रत्न दाखवणे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे श्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचा आहे मनोज सिन्हा जे आहेत हे कोणत्या देशाचे गव्हर्नर होते तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार जम्मू व काश्मीर या राज्याचे लेफ्टनंट गव्हर्नर होते मनोज सिन्हा पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशामधील पहिले राज्य कोणते ठरले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे देशातील असं पहिलं राज्य ठरलं की ज्या ठिकाणी राज्य वन्यजीव कृती आराखडा जो आहे हा तयार करण्यात आलेला होता राज्य कोणता आहे महाराष्ट्र पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण आहेत पहा स्वतंत्र भारत म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारतासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा खेळाडू कोण आहे आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर खाशाबा जाधव यांनी वैयक्तिक ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकलेलं आहे आणि ते लक्षात ठेवायचं ते जिंकलेलं होतं कोणत्या ठिकाणी हेल सिंकी या ठिकाणी त्यांचा जर खेळाचा प्रकार विचारला तर कुस्ती खेळायचे पहा खाशाबा जाधव यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असतं पहा असं भारतीय घटनेचं कोणतं कलम आहे की त्या कलमा अंतर्गत प्रत्येक जो घटक राज्य आहे त्या घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असायला हवं अशी तरतूद करण्यात आली होती आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर कलम दोनशे चौदानुसार नुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट असावं असं कलम दोनशे चौदा सांगतं पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे हो महाकाव्य लिहिले पहा मेघदूत महाकाव्य हे कोणी लिहिले लक्षात ठेवायचे नागपूर जिल्ह्यात लिहिलं आहे ठिकाण आहे रामटेक या ठिकाणी पण ते कोणी लिहिलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर कवी कालिदास जे आहेत यांनी मेघदूत हे जे महाकाव्य आहे लिहिलेलं आहे आणि रामटेक या ठिकाणी लिहिलेलं आहे जिल्हा विचारला तर नागपूर पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न चोवीस आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण असतात पहा मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे आपत्कालीन स्थिती याचे जे प्रमुख आहेत ते कोण असतात या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर पंतप्रधान जे आहेत हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे हेड असतात पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था कोणत्या ठिकाणी आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर नागपूर या ठिकाणी आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर आलं तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत राहायचं आहे तर पहा सध्याचे राज्याचे गृहमंत्री कोण आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर देवेंद्र फडणवीस हे जे आहेत हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत मित्रांनो आपल्याला जर पूर्णपणे जर मंत्रिमंडळ पाहायचं असेल तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ते मंत्रिमंडळ पाहू शकता म्हणजे त्यामध्ये आपल्याला समजू जाईल की कोणाकडे कोणतं खातं देण्यात आलेलं आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा अमरावती या, या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन डॉक्टर पंजाबराव देशमुख मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे पहा तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती या ठिकाणी लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी केले आहे अमरावती या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय जे आहे हे स्थापन केलेलं आहे पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे दोन हजार एकवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकलेले नाही आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर नीरज पांडे यांनी जिंकलेला नाही पहा ऑलिम्पिकमध्ये पदक कारण या ठिकाणी पहा मित्रांनो नीरज पांडे नाही या ठिकाणी आपल्याला कधी कधी प्रश्न महत्वाचा विचारला जातो ही नीरज चोप्रा विचारला जाऊ शकतो जर नीरज चोप्रा असतं तर उत्तर बरोबर आलं असतं या ठिकाणी जिंकलं नाही जे की आहे ते पांडे पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न चौथा आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोणत्या ठिकाणी आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर नागपूर आणि धुळे या ठिकाणी राज्यातील दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे युनिट आहेत पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे फी कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पहा फी कुरियन म्हणजेच काय तर वर्गीस कुरियन हे जे नाव आहे हे कशाशी संबंधित आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार धवल धोरण किंवा धवल क्रांतीशी संबंधित आहे पहा वर्गीस कुरियन म्हणजेच फी कुरियन ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला होता मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा कारण जे काही आपले समाजसुधारक आहेत त्यांच्यावरती हा प्रश्न विचारला जातो तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली लक्षात ठेवायचे कधी कधी फक्त आपल्याला वर्ष विचारलं जातं तर अठराशे सत्तावीस या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला आहे आणि अकरा एप्रिल ही तारीख आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा आपण कारण बॅक टू बॅक दोन व्हिडिओमध्ये हा प्रश्न घेतलेला आहे आणि ही जी प्रश्नसंच असणार आहे हा नागपूर पी साठी असलेला संच होता तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महासंचालक कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक चार रजनीश शेठ हे जे आहेत पोलीस महासंचालक आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न आठवा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला होता पहा सर्वात पहिल्यांदा जिंकलेला जो किल्ला आहे तो कोणता आहे कोणी जिंकला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन जो तोरणा किल्ला आहे तो किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य आहे त्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला होता पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल तोरणा किल्ला प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं वातावरण जे आहे हे, हे थोडस उपदार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन जो कार्बन डायऑक्साईड आहे पहा सी ओ टू कार्बन डायऑक्साईड जो आहे तर यामुळे जी आपली पृथ्वी आहे आणि तिचं जे वातावरण आहे पहा ऍटमॉस्फिअर हे जे आहे थोडंसं उपदार आहे म्हणजे थोडंसं गरम असल्यासारखं आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न दहावा आहे दोन हजार वीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला होता आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर आशा भोसले यांना कधीचा पहा दोन हजार वीस या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल आशा भोसले प्रश्न क्रमांक अकरा आहे भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर आंध्र प्रदेश मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे पहा प्रश्न परत एकदा समजावून घ्या तर भारतातील आंध्र प्रदेश हे जे राज्य सरकार आहे यांनी त्यांच्या राज्यातील जी विधान परिषद आहे ही बरखास्त करण्याचा जो निर्णय आहे त्याला मंजुरी दिलेली आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशवर मित्रांनो अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न येतो की आंध्र प्रदेश राज्य जे आहे त्याची राजधानी कोणती आहे तर पहा अमरावती लक्षात ठेवायचे कधी कधी प्रश्न यामध्येच थोडासा कन्फ्यूज करतो की आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी लक्षात ठेवा कारण आपल्याला नवीन जर शब्द विचारला तर लोकांना वाटतं चेंज झालं की काय तर नवीन राजधानीच आहे पहा अमरावती कोणाची आंध्र प्रदेश राज्याची पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न बारा आहे भारताची राजमुद्रा असणारा अशोक स्तंभ कोणत्या ठिकाणी आहे पहा भारताची राजमुद्रा जी आहे तो अशोक स्तंभ आहे लक्षात ठेवा तर ते कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर सारनाथ या ठिकाणचा जो अशोक स्तंभ आहे त्याच्यावरून घेण्यात आलेली ही भारताची राजमुद्रा पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा था था। आहे भारतामध्ये हिऱ्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतात पहा जे हिरे आहेत हिऱ्याच्या ज्या खाणी आहेत हे सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर मध्य प्रदेश हे जे राज्य आहे पहा एमपी राज्य या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त असणाऱ्या हिऱ्याच्या खाणी आहेत पर्याय दोन आपलं उत्तर होईल मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक चौदा आहे नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये सहभागी नसलेला जिल्हा कोणता आहे मित्रांनो यावर प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे पहा नागपूर प्रशासकीय विभाग जो आहे यामध्ये कोणता जिल्हा येत नाही आणि या, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर बुलढाणा हा जो जिल्हा आहे हा लक्षात ठेवा नागपूर विभागामध्ये येत नाही यामध्ये भंडारा वर्धा आणि चंद्रपूर जे आहे ते नागपूर या विभागामध्ये येतात आणि आपल्याला मित्रांनो जेवढे काही आपले प्रशासकीय विभाग आहेत पहा त्या प्रशासकीय विभागात कोणते कोणते जिल्हे येतात आपण ते डिटेलमध्ये घेतलेले आहे त्याच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तो व्हिडिओ देखील पाहून घ्यायचा आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे पुणे करारासाठी कारणीभूत असलेला जातीय निवाडा जो आहे हा कोणी जाहीर केला होता पहा पुणे करारासाठी कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन रॅम्स मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा जो आहे हा जाहीर केलेला होता आणि पुण्यासाठी म्हणजे पुणे करारासाठी तो कारणीभूत होता पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे कोणतेही विधेयक अर्थविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार जो आहे हा कोणाकडे असतो पहा या ठिकाणी अर्थशास्त्रावरचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे? आहे की खालीलपैकी असं कोण आहे किंवा कोणतेही जे विधायक आहे विधेयक जे आहे ते अर्थविधेयक आहे की नाही हे जर ठरवायचं असेल तर तो अधिकार कोणाकडे आहे आणि याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार तर लोकसभापती जे आहेत त्यांच्याकडे अधिकार असतो कोणतेही विधेयक जे आहे हे अर्थविधेयक आहे की नाही याला ठरवण्यासाठी पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे शंभराव्या अखिल भारतीय नाट्य सम्मेलन जानेवारी दोन हजार वीस मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडले पहा कितवा आहे शंभरावं अखिल भारतीय नाट्य सम्मेलन जे जानेवारी दोन हजार वीस मध्ये पार पडलं होतं ते कोणत्या ठिकाणी पार पडलं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर सांगली या ठिकाणी पार पडलं होतं पहा शंभरावं अखिल भारतीय नाट्य संमेलन पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न अठरा आहे सार्कची पहिली परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली होती पहा सार्कची पहिली परिषद पार पडलेलं ठिकाण आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर बांगलादेश या देशामध्ये सार्कची पहिली जी परिषद भरली ती भरली होती बांगलादेशमध्ये पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे इंटरपोलची स्थापना कोणत्या साली करण्यात आली पहा जे इंटर इंटरपोल आहे त्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर एकोणीसशे तेवीस पहा मित्रांनो एकोणीसशे तेवीस हे जे वर्ष आहे या वर्षी इंटरपोलची स्थापना झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे अशोक गहलोत हे जे आहेत हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री आहेत अशोक गहलोत मित्रांनो जेवढे काही नवीन मंत्रिमंडळ झाले आहे पहा म्हणजेच जे काही राज्य आहेत त्या राज्यांचे जे, जे नवीन मंत्री झालेले आहेत म्हणजेच मुख्यमंत्री झालेले आहेत त्यावर आपण एक व्हिडिओ लवकरच घेत आहोत म्हणजे परीक्षेच्या आधी तुम्हाला कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत उपमुख्यमंत्री कोण आहेत त्या राज्याची स्थापना कधी झाली तसेच त्या राज्याचे राज्यपाल कोण आहेत हे प्रॉपरमध्ये तुम्हाला समजून जाईल कारण परीक्षेमध्ये सध्या कोणताही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो मुख्यमंत्र्यावरती प्रश्न क्रमांक एकवीस आहे मिसाईल वुमन म्हणून कोणाला संबोधले जाते मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा मिसाईल वुमन या नावाने कोणाची ओळख आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर ते सी थॉमस जे आहेत यांना मिसाईल वुमन या नावानं ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे डॅश ही नदी द्वीपकल्पीय पठारावर उगम पावते आणि यमुना नदीला येऊन मिळते म्हणजे खालीलपैकी अशी कोणती नदी, नदी आहे की जी द्वीपकल्पीय पठारावरती उगते आणि ती यमुना नदीला येऊन मिळते या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर जी चंबळ नदी आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा चंबळ नदी जी आहे ही द्विपकल्पीय पठारावरती उगम पावते आणि यमुना नदीला येऊन मिळते पर्याय तीन आपलं उत्तर होईल चंबळ नदी प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे त्याला डॅश म्हणतात पहा भारताचा जो साऊथचा पार्ट आहे तो तिन्ही बाजूने जो आहे तो समुद्राने व्यापून घेतलेला आहे तर त्याला काय म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर त्याला भारतीय द्वीपकल्प असं म्हटलं जातं लक्षात ठेवा भारतीय द्वीपकल्प कोणता आहे तर भारताचा जो काही साऊथचा पूर्ण भाग भाग आहे तर तो तिन्ही बाजूने त्याला समुद्राने वेढलेला आहे आणि त्याला म्हणतात भारतीय द्वीपकल्प ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो पहा आंतरराष्ट्रीय महिला दिवस या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन जो आठ मार्च आहे पहा आठ मार्च हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि जेवढे काही आपले जागतिक दिनविशेष आहेत ते जर पूर्णपणे पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा हॉकी या खेळामध्ये प्रत्येक टीममध्ये किती खेळाडू प्रत्यक्षरित्या मैदानामध्ये खेळतात मित्रांनो यापूर्वी आपल्याला विचारलं होतं पहा कबड्डी या खेळासाठी कब या, या ठिकाणी विचारले हॉकी या खेळासाठी मे बी आपल्याला क्रिकेट या खेळाविषयी सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर लक्षात ठेवा हॉकीमध्ये ग्राउंडमध्ये जे खेळणारे प्लेअर असतात ते असतात पहा पर्याय क्रमांक तीन जे अकरा खेळाडू आहेत हे प्रत्यक्षरित्या ग्राउंडमध्ये खेळतात त्याचप्रमाणे जे क्रिकेट खेळ आहे पहा क्रिकेटमध्ये सुद्धा अकरा खेळाडू जे आहेत हे ग्राउंडमध्ये खेळत असतात आणि टोटल टीम असते पहा पंधरा क्रिकेटची असते पंधरा प्लेअरची टीम असते त्यापैकी अकरा जे आहेत हे ग्राउंडवरती खेळत असतात त्याच पद्धतीने खेळाडू कोणते आहेत हॉकी या खेळाचे सुद्धा अकरा असतात प्रश्न सव्वीस आहे तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतामध्ये राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक जे दलाई लामा आहेत हे जे आहेत पहा तिबेटी म्हणजे तिबेट स्वातंत्र्य व्हावं हो यासाठी भारतात राहून ते काम करत आहेत पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल